संभाजीनगर मधून सांगणार खाली येऊन बाबा नाही बाबा तू जा तिकडे कडे होय तिकडे तुला काय सांगा हे बघ गाव कडे मीच त्यांचं ऐकतो फक्त तेच मग ऐकत बाकी ज्याला बोजीत नाही तेरा जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीनं आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची 12 मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायची जाणीव मला ठेवावी लागणार आहे मी आजची रात्र सरकारच्या हातात आहे आज पहिल्या टप्प्यातला समारोप हे 5 टप्पे राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पण आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठे आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेलो एक 10-15 मिनिट बोलू का रातभर हो माझ्या बरगडाचा कार्यक्रम झालाय फक्त तुम्ही मला इतक्या संख्येनं दिसताय सांगितलं ना मी मोगा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावर इतकी कट्टर मराठ्यासाठी जात दुसरी नसणार आहे तुमची ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं ही मराठी जात इतकी बेकार आहे याने जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्या चाळीशे चोपी दी अन्नाचा विचार करीत नाही पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या यावल्याच्या छरण भुजबळाच्या नावे आपण त्या गायबाण्याच्या नावे लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता भी पडत त्याच्यामुळे त्याच्या नावे लागू नका आपले आणखीन 2-4 टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे कारण मी आज 13 तारीख उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवांना मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगण सोहळ्याला दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबारायांच्या जगद्गुरू तुकोबारायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता निघायचं हे का सांगतोय पुढं आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होत म्हणून सांगितलं शांत चित्तन ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप ह्यो जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का मला आजच्या झटक्यान कळलंय आणि प्रत्येकाचा घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते ते मुंबई तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्याच्या वादळापुढे मायबाप मराठ्यांना सरकारनं 13 तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती छगन भुजबळ आतंकले घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता राहायला ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेचं युद्ध कोणालाच खेळता येत नाही जसे संभाजीनगर आलात त्याच ताकदीनं शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय पुढं काळी सुद्धा मोडली नाही पाहिजे मराठ्यांची जबाबदारी
सरकारच्या हातात. आज रात्री दोन सरकारने विचार करावा. मी उद्याच्या उद्या निर्णय घेणार होतो, तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्याचे उद्या निर्णय होणार होता, परंतु उद्या दुपारहून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे, म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. 16 मी वापस येणार. 17 तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी अस्थिपूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळं माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोनच दिवस माझ्या हाताचे. सरकारने जर, मी आणखीनही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात येत. आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्री नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता नेलो तरी मग आटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. दुसरं सांगतो, याला जोडू, माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही, मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये. तुम्हाला याला जोडून सांगतो, 20 तारखेला याला जोडून सांगतो ना. पुढचं ते ऐका मग तुमच्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो. ऐका अगोदर, ऐका नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही, म्हणा पण पुढचं ऐका. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सांगतोय ते ऐका. 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे, हे 20 तारखेला तारीख ठरवलं. मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुमचा, तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची, की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणार बे, 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी. शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त. तुमच्या घाई गरबडीमुळं माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरिबाचे, राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घ्यायचा, मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला मायबाप मानलंय, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल, म्हणून मला तिथं जाणंही जाणं. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू, 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाडायची का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे, एक. आणि दुसरं, मुंबईला किती तारखेला जायचं, या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखी ठरवू. पण 20 ला आमरण उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं, त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सकाळी 11 रॅली सुरू झालेली, इथं किती वाजले रे,
छगन भुजबळ हागोट लागत या आता कार्यक्रम झाला त्याचा ते झोपत नाही आता आषाढाचा आधी सणच लागत त्याला आता बर बरामारी तरी कुणाची करावं हेही त्याला कळत नाही राहत मराठ्यांची मुळे बरोबरी करीत असतात का अरे बाबा नुसतं मराठ्यांचं मग येत बी हालत आहे का सगळं भुजबळ आणणार पण तरी इमानाने वरून हॅले का पण दा खर्चाला हालत का मराठे सकाळपासून उपाय शेतकरी हलणार आणि माझ्या पोटात तर काही नाही एक बिस्किट दिलं आम्हाला कोण काय चालत चालता तुम्हाला बघितलं की मला उर्जे येतील कारण तुम्हीच माझे मायबाप आहेत आणि तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या अंगात हत्तीचं काय 10-10, 20-20, 100-100 हत्तीचं बळ चढतंय मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे माझा पण फक्त समजून घ्यायचा मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असता ना एवढी पब्लिक म्हणल्यावर एका दिवसात ठिकाणा केला असत समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला डाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या आख्या लोकांना मुंबई सोडा लागल बघ त्यांचे दंडुके दांडुके काहीच करणार नाही त्या टायमाला मराठा तरायला लागल्या पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संध्या दिल्या आता दिली 1 महिना वेळ तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला संधी आडून नका आता तुम्ही ए खाली बसत म्हणू नका तुम्ही गच्ची पायका काही होत नाही महत्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आरड्यामुळं गोरगरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिलंय उग गप बसा नाही ते खाली बसा म्हणणाराला त्यालाच बाहेर काढा ऐकून घे उभा राहून दे काही फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाने जबाबदारी दिली तुम्ही जसे मराठा सेवक आहेत तसा मी सुद्धा मराठा सेवक का आवाज येते रे अरे लावा ना काढी तिला मला काही सुचणार नाही इकडे मला वाटलं काय चाललं अरे ते बंद करा ते तिने चालू राहिले मला समजून घ्यायचा आदेश का माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत असत मी इतकं फुकून पाऊल टाकतोय इतकं फुकून पाऊल टाकतोय की मराठ्याला डाग लागून द्याय नाही मराठ्याला एवढंही खर्च करून मी द्याय नाही आरक्षण मात्र आणायला लागलं आतापर्यंत 57 लाख नोंदी म्हणजे 3 जरी धरले तरी 1.5 कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटलं का मुंबईला गेले सुखरूप माघारी आणले की नाही सगळे नाही त्या घणामध्ये असता करा आंदोलन कसलं बी आणि ते पळून गेलं असतं जात बसून म्हणून जरांगे त्या अवलादीचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैदास माझी नाही मला म्हणून मी म्हणत असतो मला डावत टाकून देत जा सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखीन डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची येईल मला